महाराष्ट्रामध्ये तब्बल 3 वर्षांनी दहीहंडीचा सण उत्सवामध्ये पाहायला मिळतोय. उत्साहामध्ये आपल्याला दहीहंडी साजरी होताना दिसते. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमध्ये आज कोट्यावधींच्या अंड्या फुटणार आहेत. कोरोनामुळे 2020 आणि 2021 मध्ये दहीहंडी साजरी करता आली नाही. यंदा महापालिका निवडणुकांमुळे तर सर्वच राजकीय नेत्यांकडून लाखो करोडोंच्या हंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. सर्वाधिक दहीहंडी ठाण्यामध्ये आहेत. नाग शिंदे, राजन विचारे, प्रताप सरनाईक या ठाण्यातील प्रत्येक नेत्याच्या मंडळाची स्वतंत्र हंडी आहे. आपण बघतोय की मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईच्या दादर परिसरामध्ये काही पारंपरिक आणि तेवढ्याच जुन्या असलेल्या हंड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. थेट जाऊया दादर परिसरामध्ये. आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत. श्रेयस, कसा उत्साह आहे दादर मधला दहीहंडीचा आजचा? संदीप, आता उत्साह सुरू झालाय आपण हे म्हणू शकतो. ही सगळी मंडळी जी आहे ती पोचलेली आहे तिकडे, आणि आता 9:15 ही जी महिलांची दहीहंडी ती फुटणार आहे आणि सगळ्याच महिला आता सज्ज आहेत. तब्बल 2 वर्षानंतर ही सगळे कोरोनानंतर खऱ्या अर्थानं हा खेळाकडे आणि आपल्या परंपरेकडे परत जाताना दिसत आहेत. किती उत्साह तुम्हाला वाटतं, कारण 2 वर्षानंतर तुम्ही पुन्हा एकदा हा खेळ खेळता? खूप जोरात उत्साहाने, 2 वर्षाच्या अगोदर जेवढा होता तेवढा आत्ताही आहे, आणि त्याच उत्साहाने आम्ही आमचे थर उभे करणार आहेत. पण मला सांगा, मागच्या महिन्याभरापासून तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, ही प्रॅक्टिस करताना किती आनंद झाला, कारण 2 वर्ष तुम्ही काही केलं नाही, त्या आनंदाकडे तुम्ही गेला नाही, पण आज तो आनंद तुम्हाला मिळणार आहे. मी सर्वात प्रथम हे सांगू इच्छिते की या आनंदाच्या क्षणी की आमचे जे महेश अक्षय दादा हे होते, त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देऊ इच्छितो आमच्या पुऱ्या ह्याच्या टीम पथकाच्या वतीने. काय सांगाल ते 2 वर्षानंतर तुम्ही पुन्हा इथं करणार, तर 9:15 तुम्ही हंडी फुटणारच आहात. तर आमच्यात आहेच, पण आम्हाला थोडंसं दुःखही आहे की आमचा दादा आज ह्या वर्षी आमच्यात नाही आहे, त्यामुळे आम्हाला त्याचं दुःख तर आहे. आणि आम्ही पूर्ण उत्साहाने आणि तो जो दरवर्षी आम्हाला ज्या उत्साहाने आमची प्रॅक्टिस घेऊन आम्हाला इथे घेऊन यायचा, त्याच उत्साहाने यावर्षी आम्ही त्याच्यासाठी पूर्ण उत्साहाने इथे महिला पण एकदा पण बोलूया का? बोल बजरे, अरे बोल बजरे. तुम्ही बघू शकता आता खऱ्या अर्थानं या सगळ्या महिला सज्ज झाल्यात. ही जी हंडी आहे वरची, ती हंडी महिलांची हंडी आहे जी 9:15 फुटणार आहे. म्युझिक चालू झालेलं आहे, त्यासोबत आपण मध्ये आलो तर सेलिब्रिटी हंडी सुद्धा संदीप आपल्याला दिसते जी 10:30 आपल्याला फुटताना दिसणार आहे. आणि त्यानंतर इकडची दहीहंडी जी आहे ती पुरुषांची दहीहंडी आहे. ह्या सगळ्या दहीहंडी जरी पाहिल्या गेल्या तरी या दहीहंडीकडे आपण एक अर्थाने पाहू शकतो, कारण आयडियल आणि 26 दहीहंडी ही अनेक वर्षांपासून पारंपरिक दहीहंडी मानली जाते. 1973 पासून ही दहीहंडी सुरू झाली, ती आज तक आहे सुरू आहे. मागच्या 2 वर्षात नव्हती, पण 2 वर्षानंतर हा उत्साह आणि साऊंड लागल्यानंतर हा उत्साह तर जबरदस्त संदीप. अगदी श्रेयस, या सगळ्यामध्ये आयडियलची जी सेलिब्रिटींची दहीहंडी आहे ती अनेक वेळेला चर्चेचा विषय असते. अनेक सेलिब्रिटी इथे येऊन आनंद लुटत असतात. आज पहिल्यांदा कोणते सेलिब्रिटी येणार आहेत आयडियलच्या सेलिब्रिटी दहीहंडीला, ना कोण कोण दिवसभरामध्ये रेलचेल असेल? खऱ्या अर्थाने ही जी दहीहंडी आहे ती 10:30 किंवा 11 सुमारास फुटणार आहे. त्याला फोडण्यासाठी बॉईज टीमचे कलाकार म्हणजे पार्थ भालेराव असेल, अजिंक्य असेल, हे लोक येतील. त्यासोबत मालिकेचे कलाकार असतात. विजय कदम, जे सिनियर ॲक्टर विजय कदम आहे, ते दरवर्षी इकडे येतात आणि इकडे ठेका धरतात, त्यामुळे अनेक लोक इकडे येणार. त्याचबरोबर सूर नावाचे गायक सुद्धा येणार आहेत, त्यामुळे हा उत्साह यावेळी द्विगुणित झाला आहे. कारण 2 वर्षानंतर, जसं मी म्हणतोय, मी परत 2 वर्षानंतर बोलतोय, कारण या 2 वर्षानंतरची गोष्ट आहे. आणि त्यामुळे अनेक कलावंत इकडे 11:30 ते 11:30 दरम्यान येतील आणि या हंडी फोडण्याचं मान कोणाला मिळेल त्यावेळी आपल्याला कळेल. संदीप, अगदी श्रेयस, या सगळ्या उत्साहाबद्दलचे अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहणार आहोत. आज दहीहंडीचा उत्साह आणि दहीहंडीचा आनंद जो आहे तो प्रेक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. धन्यवाद सध्या दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की आयडियल बुक डेपो समोरची जी दहीहंडी आहे ती मानाची दहीहंडी आहे. मुंबईतल्या काही जुन्या दहीहंडी आहेत, त्यापैकी ही दहीहंडी आहे. अनेक सेलिब्रिटी तिथे येत असतात. महिलांसाठी एक वेगळी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, पुरुषांसाठी वेगळ्या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे. मुंबई, ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडींचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एक आनंद उत्साह 2 वर्षानंतर पाहायला मिळतोय. आपण बघतोय ठाण्यामध्ये शिंदे आणि विचारे सरनाईकांनी हंडीचं आयोजन केलेलं आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये दहीहंडीची धूम पाहायला मिळते आहे. लाखोंची करोडोंची बक्षीस आहे. ठाण्यामध्ये शिंदे आणि विचारे सरनाईकांची दहीहंडी आहे, तर अविनाश जाधव यांची सुद्धा मनसेची दहीहंडी आहे.